ठीक है ठीक है चलो। ओ चला क्या शाम को करा दर्शन करो चला। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीपली ब्लॉगिंग चॅनलवर। सो आज सकाळी आम्ही पोचलोय भीमाशंकरला। इथे तर पोचलो पण इकडे बघू शकता फुल खूप गर्दी आहे आणि बघू आता दर्शनाला जातो। आम्हाला वाटलं की सोमवारी वगैरे गर्दी असेल म्हणून आम्ही संडे बघून आलो की चला संडेला तरी गर्दी नसेल, पण संडेला पण खूप गर्दी आहे। सो आता बघू आम्ही जातो आतमध्ये। तसं सागरबाईंना फोन केला आहे, बघूया। चला आता जाऊया डायरेक्ट आपण मंदिरात आणि मग आजच्या ब्लॉगमध्ये खरं तर तुम्हाला भीमाशंकराच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याचं पण दर्शन मी करून देईन। मनोला बोलते खंडोबा बाबा यो माग पडतो तुम्हाला याचा कपाळ आहे का पार्किंग आहे बघा पहिले इथल्या पार्किंगला पण एवढी जागा नाही। मिनी केसा वरती पकडलेली मामा लाईट कलर जास्त घ्या कपाळावर दिसणार नाही याचा। तर गाईज आता तुम्ही बघताय मी कुर्ता चेंज केला, मला असा कुर्ता हवा पण होता आणि इथे भेटला मग घेतला। तो कसा वाटतोय कमेंट करून सांगा एकदा। या पकड कॅमेरा पकड कसा दिसतो बघ, थांब एक मिनिट कॅमेरा पकड कसा दिसतो बघ कसा दिसतोय क्लासी लुक कमेंट करून सांगा। आणि चला आता जाऊया आपण गाभाऱ्यात दर्शनाला। भले तुला नाही माहित जय बोले। सो आम्ही आलो आता डायरेक्ट आतमध्ये, चल आणि इकडे बघू शकता तुम्ही। अरे मोबाईल बंद बंद।
ठीक है चल। ओ चला गया शांत कर दर्शन करो चला चला आमचं दर्शन झालं। आई होप तुमचं पण दर्शन झालं असेल। जर तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये महादेवाचं दर्शन झालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। आणि आज अमावस्या आहे आणि प्रदोष पण आहे, त्यामुळे आज श्रृंगार आहे देवाचा, त्यामुळे आज गाभाऱ्याचं दर्शन बंद होतं, पण बाहेरूनच सगळ्यांना दर्शन देत होते। सो आज श्रृंगाराचं दर्शन झालं आणि आज प्रदोष पण आहे, अमावस्या पण आहे, सो चांगलं दर्शन झालं। इथं परत एकदा कळशाचं दर्शन घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। कशी व्हिडिओ घेतली गे? इथे शंख पण आहेत बघा। आम्ही आता थांबलोय ज्यूस प्यायला, दर्शन वगैरे करून। ऍपल ना आला आला भाई, फायनली ज्यूस आला, जिंकलास भावा। तुझा नाही आला ना अजून, आहे का बघू दाखव? एकच स्ट्रॉबेरी बघू दाखव, कसं लागतं स्ट्रॉबेरी खाऊन दाखव। तर थांब ना, टेस्ट करून मी करतो ना, टेस्ट करून सांगतो। तू दाखव ना, आम्ही आता निघालो तळेगावच्या इथे आहोत आणि समोरचा नजारा बघा, सुपर एकदम मस्त वाटतोय ना, थोडीशी भीती पण वाटते। सो आम्ही आता पोचलो, एक्सप्रेसने आलो आणि आम्ही पोचलो फूड मॉलच्या इथे। भूक लागलेली, आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, तिकडे थोडा थोडा नाश्ता केला, तिकडे थोडा थोडा नाश्ता केलेला। देख देख हॅलो। सो त्यामुळे मग आम्ही बघतच होतो की कुठे जेवायचं वगैरे, असं करत करत आम्ही फूड मॉलच्या इथे आलो आणि फायनली आता मग पिझ्झा घेतले। पिझ्झा खात खात जाऊ मग, कारण आम्हाला घरी पण पोचायचं आहे, घरची आठवण येते मला, मम्मीची आठवण येते म्हणून मला लवकर जायचं आहे। मिस यू मॉम। हां कोणची? मम्मी। हां सो गाईज चलो आता आम्ही जातो घरी। कुठे झालं नाही गाड्या, पुरा बाग ते पार्किंग पण आज एकदम फुल आहे। जारंगे पाटील आमरा येडे। सो आता
आमचं नाश्ता वगैरे करून झालं आणि आम्ही आता निघालो घरी. थोड्याच वेळात पोहोचू घरी आम्ही. आणि असं पण घाई नाहीये, एकदम रिलॅक्स मध्ये आरामात चाललोय. ये झोपला नाही आज काय भाविक? काल के गेले जितेश नी पैसे. सो कालचा व्लॉग पण थोडासा लेट आला कारण मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो आणि अपलोड व्हायला वेळ लागला. पण आता हा व्लॉग म्हणून मी वेळेवरच टाकला कारण तुम्ही पण वाट बघत होते बरेच जण. आणि आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला भीमाशंकरचं दर्शन कसं झालं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दर्शन झालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. बोला हर हर महादेव. सो चला आता जातो आम्ही घरी. आपली गाडी ऑटो पायलट वर आहे. आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर मम्मीला भेटू तेव्हा. आणि आता टनल पण आलाय मस्त पैकी. टनलची मजा दाखव. हे बघा भेटूया आपण घरी. मी पोचलो घरी आणि घरी पोचून बघतोय तर घराला आहे लॉक. कुठे गेलं मम्मीचा काय माहिती. आता फोन करतो आणि बघतो. गाईज फायनली मम्मी आलेली आहे. आले आल्या पिशवींचे सामान काढून घेतले बघा तर पोऱ्याला खेळले. हाय बाबा. काय बाबा मला फोन करा ना. नुसतं चपलाच आणल्या. नुसतं चपलाच आणल्या. मुंबईला जाऊन का बाबा चपलाच आणल्या नवी. त्यांची पोतली भरले ती कोणी भरले पैसे आणला.